श्रीदेव उपरलकर, श्रीदेव पाटेकर आणि या सावंतवाडी नगरीतील सगळे देवदेवतांना श्रीदेव उपरलकर, श्रीदेव पाटेकर आणि सावंतवाडी नगरीतील सर्व देवदेवतांना मी वंदन करतो। आज 15 ऑक्टोबर दरवर्षी प्रमाणे माझा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून कोकणातील विशेष करून सावंतवाडी आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण मतदार संघातील सर्व तरुण युवक मायमाऊली सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वांकडून अनेक वर्ष वाढदिवस हा सेलिब्रेशन केला जातो, परंतु या वर्षीचा वाढदिवस हा सन्माननीय सर्वांचे आवडते उद्योगपती सन्माननीय रतनजी टाटा सर यांचं अचानकपणे निधन झालं आणि त्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम रद्द केला, परंतु जनहिताचे कार्य हे आयुष्यभर आम्ही चालू ठेवणार आहे। लोकांसाठी विशाल परब आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत एवढंच आम्हाला म्हणायचं आहे। आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय या नगरपालिकेचे सीईओ साहेब, त्याचप्रमाणे आमचे हायकोर्टचे ॲडव्होकेट अनिलजी नेरवडेकर सर, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय नेते मनोजी नाईक सर, राजू बेग साहेब, सन्माननीय भालेकर साहेब त्यांचे मिसेस, त्याचप्रमाणे विनोदकर मॅडम आणि त्याचप्रमाणे आमचे सुधीरजी आडवडेकर, राजू बेग साहेब आणि सर्व नगरसेवक, सर्वांची नावं घेत नाही, सर्व या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी बंधू, महिला वर्ग, या सावंतवाडीतील प्रत्येक नागरिक आणि कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार बंधूसुद्धा एक प्रेमापोटी आले ज्यांच्यामुळे आज विशाल परब अखंड महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिसू शकतो। या पत्रकार बंधूंसाठी आणि आलेल्या सर्व मंडळींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या। टाळ्यांचा थोडासा कडकडाट होणं खूप गरजेचं आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांच्या संकल्पनेतनं स्वच्छ भारत अभियान हा मोठा संकल्प आम्ही काही दिवसापूर्वी घेतला होता आणि या अभियानाचा एक पार्ट म्हणून आज संपूर्ण सावंतवाडीमध्ये संपूर्ण कीटकनाशक म्हणा किंवा मच्छर म्हणा किंवा अनेक कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांच्यासाठी अनेक अत्याधुनिक मशिनरी, त्याचप्रमाणे अनेक औषधं, अनेक गोष्टी आम्ही या नगरपालिकेला आज सुपूर्द करत आहोत। आज आम्ही दिलेल्या 6 ॲम्ब्युलन्सपैकी काही ॲम्ब्युलन्सचं आज वाटप होत आहे, काही ॲम्ब्युलन्सचं वाटप आचारसंहितेनंतर सुद्धा होणार आहे। संध्याकाळी 3:30 वाजता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज हा कार्यक्रमांची संपूर्ण आज सकाळची कार्यक्रम सावंतवाडी, माडखोल, वेंगुर्ला, बांदा आणि शेवटचा कार्यक्रम आज संध्याकाळी दोडामार्गमध्ये गोशाळा आणि गोपालन, ज्या गाई म्हशी रस्त्यावर फिरतात अनेक ॲक्सिडेंट होतात, त्या गाई म्हशींना कुत्रे जनावरं खातात, एखाद्याचा जनावरांचा एखाद्या गाईचा पाय नसतो, अशा सर्व गाई आणि गोमातेना आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्यासाठी दोडामार्गमध्ये एक चांगला कार्यक्रम घेतला आहे। एक 1.5 एकरच्या क्षेत्रामध्ये एका जंगल भागामध्ये गोशाळेचं आज आमचं उद्घाटन आहे, त्याचं भूमिपूजन आहे आणि आजचा हा कार्यक्रम खूप हृदयात बसणारा आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनहिताचे कार्यक्रम आणि त्याच्यापैकी हा एक कार्यक्रम आहे। आलेल्या सर्व बंधूंचं, मायमाऊलींचं, आमच्या सर्व नगरसेवकांचं आणि सर्व ज्येष्ठांचं मी धन्यवाद मानतो, कारण एक विशाल परब घडण्यामागे असंख्य लोकांचे हात आहे, मी एकटा घडू शकत नाही, या सर्वांचं प्रेम आहे, आत्मीयता आहे, त्यामुळे मी एवढंच सांगतो आणि माझं भाषण आवर्तत घेतो। पुढील आज संध्याकाळपर्यंत लवकरात लवकर संपूर्ण कार्यक्रम पूर्ण केले पाहिजे, कारण संपूर्ण कार्यक्रम पूर्ण होणं काळाची गरज आहे, 5 वाजेपर्यंत आम्ही हे पूर्ण करू। त्याचप्रमाणे सीओ साहेबांचं आभार, कारण परवाच आमचा एक 15 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या पूर्ण टीमने आम्हाला सहकार्य केलं। सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब हे आमचे मार्गदर्शक आहे, साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही 6 ॲम्ब्युलन्सचं वाटप केलं, असंख्य जनता ही या कार्यक्रमाला आली होती, या सर्व जनतेचं हृदयातनं मनापासून मी धन्यवाद देतो, कारण विशाल परब यांच्या पाठीशी ही जनता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। हे प्रेम आहे, फक्त विशाल परबवर प्रेम नाही तर हृदयापासून प्रेम आहे, या सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो आणि मी तुमचं ऋण नक्कीच फेडेल, नक्कीच चांगले दिवस येतील एवढं मी सांगतो आणि माझं भाषण आवर्त घेतो, एवढं सांगतो आवर्त घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।